नमस्कार मित्रांनो, मराठी गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही तुमच्या आयडिया, वडाफोन किंवा जिओ यांची 6 महिन्यापर्यंतची कॉल हिस्ट्री कोणत्या पद्धतीनं काढू शकतात किंवा त्यासाठी नेमकी कोणती प्रोसेस फॉलो करायची आहे। तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रोसेस सांगणार आहे, तरी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू। तर मित्रांनो, जिओची कॉल हिस्ट्री काढण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला गुगल प्ले स्टोरवरून एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, माय जिओ। ते ॲप्लिकेशनला डाउनलोड केल्यानंतर सिंपली मोबाईल नंबर टाकून OTP टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर त्याचा तुमच्या समोर असा इंटरफेस येईल। तर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर दिसेल, त्यानंतर कॉल हिस्ट्री काढण्यासाठी वरती 3 लाईनी दिसत आहेत, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला माय युजेस ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर संपूर्ण डिटेल दिसेल की तुम्ही किती डाटा यूज केला आहे, त्यानंतर तुमची कॉल्स दिसतील, त्यानंतर SMS दिसेल। तर आपल्याला कॉल हिस्ट्री काढण्यासाठी सिंपली कॉल्स ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे तुमची कॉल हिस्ट्री दिसेल, त्यानंतर तुम्हाला 6 महिन्यापर्यंतची कॉल हिस्ट्री काढण्यासाठी सगळ्यात खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला इथे डू यू वॉन्ट टू व्ह्यू डिटेल्स अँड युजेस स्टेटमेंट, तर कॉल 6 महिन्याची कॉल हिस्ट्री काढण्यासाठी याच्यावरती क्लिक करायचे स्टेटमेंटवरती। स्टेटमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर 3 ऑप्शन राहतील की तुम्हाला 7 दिवसाची कॉल हिस्ट्री काढायची किंवा 15 दिवसाची की 30 दिवसाची। तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं सिलेक्ट करून खाली ईमेल डाउनलोड स्टेटमेंट किंवा व्ह्यू स्टेटमेंटवरती क्लिक करून कॉल हिस्ट्री काढू शकता। तर मला ईमेलद्वारे स्टेटमेंट पाहिजे, तर मी ईमेल याच्यावरती क्लिक करून ईमेल स्टेटमेंट याच्यावरती क्लिक करेल। याच्यावरती क्लिक केल्यानंतर सिंपली इथे मेल टाकून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायची। सबमिट केल्यानंतर 1 तासाच्या आत तुमच्या मेलवर कॉल हिस्ट्री ट्रान्सफर केली जाईल। तर मित्रांनो, या पद्धतीनं तुम्ही जिओची कॉल हिस्ट्री काढू शकतात। तसेच कोणत्याही तिसऱ्या पर्सनची कॉल हिस्ट्री काढण्यासाठी तुम्ही यातूनच काढू शकतात, त्यासाठी फक्त त्या पर्सनचा OTP लागेल। तर मित्रांनो, कुठल्याही तिसऱ्या पर्सनचा कॉल हिस्ट्री काढण्यासाठी सिंपली तुम्हाला स्विच अकाउंट याच्यावरती क्लिक करायचं आहे। स्विच अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर लिंक न्यू अकाउंट याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला त्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्याच्यावरती 1 OTP येईल, तो OTP टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचा आहे। लॉग इन केल्यानंतर परत तुम्हाला स्विच अकाउंट याच्यावरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला ज्या नंबरची कॉल हिस्ट्री काढायची त्याच्यावरती टिक करून आपण ज्या पद्धतीने कॉल हिस्ट्री काढली त्या पद्धतीनं तुम्ही कॉल हिस्ट्री काढू शकतात। त्यानंतर आयडिया किंवा वडाफोनची कॉल हिस्ट्री काढण्यासाठी सिंपली तुम्हाला गुगल प्ले स्टोरवरून व्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। व्ही ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर सिंपली त्याला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल, सगळ्यात वरती तुमचं नाव आणि मोबाईल नंबर दिसेल, त्यानंतर तुम्हाला माय अकाउंट याच्यावरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला इथे तुमची ईमेल आयडी लिंक करून घ्यायची। तर ईमेल आयडी लिंक करण्यासाठी अपडेट प्रोफाईल याच्यावरती क्लिक करायचं आहे। अपडेट प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर सिंपली तुम्हाला ईमेल टाकायची, ईमेलवरती 1 OTP येईल, तो OTP टाकून सिंपली तुम्हाला ईमेल व्हेरीफाय करून घ्यायची, त्यानंतर काही तासांनी तुमची ईमेल लिंक केली जाईल। ईमेल लिंक झाल्यानंतर सिंपली तुम्हाला रिचार्ज हिस्ट्री अँड प्रीपेड बिल याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रीपेड बिल किंवा ई बिल याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की तुम्ही 6 महिन्यांपर्यंतची कॉल हिस्ट्री काढू शकता। तर इथे तुम्हाला कुठल्या महिन्याची कॉल हिस्ट्री काढायची त्याच्यावरती टिक करायचं आहे। तर मला मे महिन्याची काढायची, तर मी मे या ऑप्शनवरती क्लिक करून ईमेल बिल याच्यावरती क्लिक करेल। ईमेल बिलवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकतात
की 1 तासाच्या आत तुमच्या ईमेलवरती बिल सेंड केलं जाईल। तर या पद्धतीनं तुम्ही कॉल हिस्ट्री काढू शकतात, किंवा तुम्हाला तिसऱ्या कुठल्याही व्यक्तीची या पद्धतीनं कॉल हिस्ट्री काढायची असेल तर तुम्हाला आधी त्याचा मोबाईल नंबर टाकून या ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीनं कॉल हिस्ट्री काढता येईल।